ஸ்ரீ குருசரணம் ஸ்ரீ கணேசதத்த குருப்போ நம ஸ்ரீ ஸ்ரீ குருவே நம சர்வ தேவியாணி தேவதான்னா மாதா நமஸ்கார் आज अत्यंत सुंदर असा दिवस आहे आणि हा प्रश्न जो आहे तो प्रश्न फार सुंदर विचारलेला आहे. मुळामध्ये हा भारत देश किंवा भारत राष्ट्र किंवा भारतवर्ष हा संतांचा आणि ऋषीमुनींचा समजला जातो आणि त्यामुळे भारताचं वैभव जे आहे हे वैभव खऱ्या अर्थानं जर म्हणता येईल तर मानवतावादी दृष्टिकोनातून संतांनी सांगितलेला विचार हा चिरकाल अशा प्रकारचा आहे म्हणून ही संतभूमी ऋषीमुनींची भूमी म्हणून गणली गेलेली आहे. आता वेदकालापासून म्हणजे संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती होण्यापासून जो विचार आपल्याला या वाङ्मयामधून आणि विचारामधून जो दिसून येतो तो म्हणजे संपूर्ण जगाला एक प्रकारे मार्गदर्शन आणि अध्यात्म खऱ्या अर्थानं जे आहे ते दाखवणार अशा प्रकारचं हे वैभव आहे आणि याकरता अध्यात्म अध्यात्म आत्ता जो प्रश्न विचारला गेला याचं जर एका शब्दामध्ये वर्णन करायचं झाल्यास सकारात्मकता म्हणजे अध्यात्म, बाकी कुठला शब्दच येऊ शकत नाही. आणि मानवी जीवन हे सुसह्य सुखद आनंददायी शांततामय आणि आत्मबल कसं वाढवता येईल याकरता अध्यात्म आहे. इथे धर्माशी निगडीत असा हा शब्द येऊ शकत नाही. अध्यात्म म्हणजे अध्यात्मच हा सगळा गाभा आहे.